व दुर्दैवाने चिंतनामी तरुणाई देण्यात कमी पडलं आणि ते पुतळ्याच्या रूपाने दिलं. आणि परमपूज्य साने गुरुजींचं स्मारक कसं असावं हा एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आणि त्यावर राजा भाऊंनी की स्मारक म्हणजे तुमचा बोलण्याचा उद्देश असा होता का आणखी एक पुतळा उभा राहणार का? खराच जिवंत असताना जो संघर्ष पुतळ्यांनी केला नाही एवढा संघर्ष आता पुतळ्यांना करावा लागतो, बरोबर आहे. आणि लॉ अँड ऑर्डरचा सर्वात मोठा प्रश्न या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यामुळे निर्माण. एकच यात तुम्हाला सांगायचं की आपली जी महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहे या परंपरेने सर्वांना बरोबर गोरा कुंभार सेना नावी पंखा महार चोखा मेळा कानोपात्रा संत सावता महाराज संत भगवान बाबा शेख मोहम्मद बाबा सगण कसाई आणि माऊली आणि तुकोबरायांपासून नामदेवापासून नाथांपर्यंत हे सगळं आहे. आणि या सगळ्या वारकरी परंपरेचा विचार जर आज केला आजच्या जगभरातील समस्याचं उत्तर त्यांच्या जीवनाच्या चिंतनामध्ये आहे. पण दुर्दैवाने चिंतन आम्ही तरुणाई देण्यात कमी पडलो आणि ते पुतळ्याच्या रूपाने दिलं. आणि सगळी तरुणाई आता जयंत्या पुण्यतिथे इथे जाऊन बसते. कारण आता अमृत महोत्सव आणि 75 वर्ष झाले. आता पुढच्या 25 वर्षाचा जर विचार केला तर विश्व कुटुंबाची संकल्पना देणाऱ्या माऊलींच्या पसायदान हे जगाच्या शांतीचं एकतेचं पसायदान हे दान मागितलेलं आहे. आणि आता जगच कधी नव्हे तो अमेरिका सारखा देश आज दुष्काळाचा सामना करतो. ब्रिटिश यांना आता तप्पनवाडीचा फटका बसतो. आणि दुसरी गोष्ट जी घडली ती गोष्ट जी आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध आणि चीन नॉर्थ कोरिया ज्या मार्गाने चाललाय हुकुमशाही देश पाहिजे ते करतायत आणि लोकशाही देश आज संघर्ष करतायत. कारण त्यांना भीती आहे मतपेटीची आणि मतपेटी दुखवायची धमक कोणामध्येही नाही. म्हणून आजच्या ज्या समस्या आहेत पर्यावरणाच्या तापमानाच्या बदलाच्या या सगळ्या वारकरी परंपरेमध्ये आहे. माऊलींनी 14 अध्याय सांगितलं नगरीचे रचावी जलाशय महावणे लावावी नानावी. पुन्हा पलीकडे गेले का तुकोबरांनी सांगितलं होतं कोण अम्मापुशे शेनोलो भागलो तुझविना उपजे पांडुरंगा कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख कोण तहान आणि भूक निवारले. म्हणजे त्यावेळेस जी समस्या होती आजही तहान आणि भूक आहे. फक्त तहान का आहे की आता सगळ्यांच्या हातात बंद वाटली आहे. ओढ्याचं पाणी पिणारा समाज आज सगळा बंद बाटलीकडे गेला कोणामुळे गेला. आणि अन्न दूषित अन्न भरपूर आहे पण इतकं दूषित आहे कारण त्या मातीच्या आरोग्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि जगभरातील तज्ज्ञ सांगतायत 2045-50 मध्ये 40% लोकांना सकस आणि चांगलं अन्न खायला मिळणार. म्हणजे पर्यायाने दूषित अन्नामुळं मृत्यू आणि या घटना होती. म्हणून आपण ज्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं होतं पर्यावरण पण या सगळ्या अगदी दामाजी पंत सुद्धा गोदामाच्या चाव सांभाळत होते निजामाच्या. संत का झाले पंढरपूर आणि परिसरात पडलेला दुष्काळ आणि दामाजी म्हणाले काय दे फार तर निजाम फासावर देईल लुटा म्हणे धान्य. आणि दामाजी संत सावता महाराज आयुष्यात कधी आळंदी पंढरपूर देऊ लागेल नाही. पण आजही अख्खा महाराष्ट्र भारत पंढरीचा असो त्यावेळे पांडुरंगाची पालखी आरणला जाती. कृतिशील शेती कशी असावी हे संत सावता महाराजांनी शिकवलं. पण दुर्दैवाने आम्ही या गोष्टी पुढच्या जनरेशनला देण्यात कमी पडलो आणि फक्त पूजा जयंत्या पुण्यतिथ्या. म्हणून मोठ्या तनपुरे बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचं कार्य केलं ते हेच कार्य होतं की भूक अन्नदान आणि त्यासाठी केलेली त्यांनी पायी. आता आपण बद्रीनाथला गेलो तर बद्रीनाथ धाममध्ये बाबांचा मठ आहे. म्हणजे किती मोठी दूरदृष्टी बाबांच्याकडे होती. आणि साने गुरुजी तर आपण शिकत आलो खरा तो एकच धर्म प्रार्थना म्हणल्याशिवाय आपलं पहिला तर सुरू होत नव्हतं. मग त्या साने गुरुजींचं तत्वज्ञान कृतीमध्ये काय येऊ शकलं नाही हा माझा प्रश्न. आणि मी नेहमी आपल्याला एक कल्पना आहे का चौकटीच्या पलीकडे मी कधी जातो
वितंडवादात मी कधी जात नाही. परंतु आता जी परिस्थिती आहे सध्याची, आपण अतिवृष्टी आणि पुढची 25 वर्ष समस्त मानवजातीच्या अस्तित्वाची आहे, पण आजही कोणाच्या अजेंड्यावर हे प्रश्न आहे मला दाखवा बरं. गेल्या 25-30 वर्षात आरआरआबांनी तो धोरण घेतलं होतं, पाणी नियोजनाचं 2009 जी चर्चा केली, मंत्री झाले पाणी पुरवठा, की भूजलाचं व्यवस्थापन करू. 10,000 लोकांनी त्यांच्यावर जात मोर्चा काढला की शेतकऱ्यांना विहिरी पाडू देणार नाही. साक्षीदार मी त्यात आदरणीय शरद पवार साहेबांनी बोलावून घेऊन आबांना सांगितलं की थोडा आता दोन्ही गोष्टी, शेवटी राजसत्ता ही पण महत्त्वाची आहे आणि समाजाची समस्या पण तितकीच महत्त्वाची आहे, पण कुठल्याही एका पक्षाने एक निर्णय घेतला पर्यावरण पाणी आणि या बाबतीत किंवा दुसरे सगळे पक्ष रस्त्यावर येतात. म्हणून जोपर्यंत या राष्ट्रीय समस्या समस्त मानवाच्या समस्येचा कॉमन अजेंडा होत नाही तोपर्यंत आपण या समस्याला, कारण प्रत्येकजण तर पाहू सगळं 20-20 क्रिकेट चाललेलं आहे सध्या, कारण पाणलोट केला गेल्या 52 दुष्काळापासून आणि आता पाणी आडवा जिरवाची दुसरी बाजू यायला लागली, कारण गेल्या 5 वर्षात पाऊस ज्या पद्धतीने पडतोय त्याचा परिणाम ज्या दुष्काळी भाग होता त्या दुष्काळी भागात सर्वात जास्त जमिनी उपळल्या. आणि आपल्याला माहिती आहे की 2 वर्षापूर्वी जलयुक्त शिवारवर टीका झाली, पण त्यावरही मी एक मांडलं की हे जे केलं आपल्याकडे पाणी जे वाहून जातं. परतीचा एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो, कारण वेळेचं महत्त्वाचं आहे. कारण सप्टेंबर नंतर आपले बंधारे आणि आडवायचे असतात परतीचा मान्सून गेल्यानंतर, पण आपण जूनमध्ये सगळे गेट बंद करून काँक्रीटनी सगळं अडवलं आणि मान्सूनच इतका पडला की परतीचा मान्सून शिवारातच घुसला, बरोबर आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या 52% भूभाग जो आहे दुष्काळी, 168 दशलक्ष हेक्टर एवढं क्षेत्र आहे, याची पाणी धारण क्षमतेला मर्यादा आहे, कारण तो एक लेयर जो आहे वरचा तो थोडा म्हणजे ब्लॅक सॉइलचा कमी आहे आणि जमिनीखाली आपल्या बेसॉल्ट आहे जो 81.50 आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 6 पॉईंटपर्यंत एवढी पाणी धारण क्षमता आहे. त्याचं पोट भरलं का तो पाणी व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम गेल्या 15-20 वर्षामध्ये ज्या गावांना पाण्याचं संकट होतं आज ही गावं प्रचंड प्रमाणात वाचणार. आपण अनुभव 2-4 वेळा शेना नदीच्या ब्रिजचा घेतला आहे, वरती पाऊस पडला का सगळं नगर संकटात. म्हणजे हे जे घडतंय ना या सगळ्या गोष्टी, कारण दुष्काळाने संतांचा जन्म झालेला आहे. माझा फार अभ्यास नाही यातला, पण थोडासा धागा इकडं जोडून आपलं सद्य परिस्थितीत मांडत राहायचं. मग सर्वात महत्त्वाचं आहे की आम्ही दुर्दैवाने म्हणू वारकरी संप्रदायाचे संस्कार तरुण पिढीत द्यायला कमी पडलो आणि जेवणावळीवर खर्च करण्यात यशस्वी झालो, याच्यापेक्षा मला वाटतं काही वेगळं नाही. म्हणून जो आजचा उपक्रम जो आहे अमृत महोत्सवी, यातून या स्मारकातून आपण एक संदेश असा देऊ की या संदेशातून आपल्याला तरुण पिढीला, कारण 25-30 वर्षापूर्वी आपण पाहिलं ते एक वेगळा वर्ग दिंडीत होता, आता दिंडीचं सुद्धा आकारमान बदललं आहे आणि जीन पॅन्ट आणि गॉगलवाल्यांचं प्रमाण आज दिंडीत खूप वाढलेलं आहे, बरोबर आहे. म्हणून या वर्गाला जर आपण या संकटाला सामोरं जाण्याचे विचार या सर्व संत परंपरेतून देऊ शकलो तर मला वाटतं खूप मोठं. आणि सर्वात जास्त संत दुष्काळी भागातूनच आले, म्हणून मी जास्त काही न बोलता अचानक बाबांनी फोन केला, गावामध्ये होतो त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला येता आलं आणि कमीत कमी आजच्या बाबांच्या मांडणीचा आजच्या साक्षीदार होऊ शकलो. धन्यवाद.